4 जून को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नागपुर में ओबीसी विभाग राज्य स्तरीय कार्यकर्ता शिविर का आयोजन किया गया, जिसके उद्घाटक पूर्व उप मुख्यमंत्री अजित पवार रहेंगे। साथ ही सैकड़ों की संख्या में पार्टी पदाधिकारी कार्यकर्ता शामिल होने की जानकारी पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने प्रेस विज्ञापित के जरिए दी है। ओबीसी पदाधिकारी महाराष्ट्र 2 दिवसीय निवासी शिबिर नागपूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातून जे आमचे अनेक जिल्ह्याचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत ते प्रमुख पदाधिकारी या 2 दिवसीय निवासी शिबिराला उपस्थित राहणार आहेत आणि या शिबिराला उपस्थित राहण्यासाठी 3 तारखेला माननीय अजितदादा पवार यांच्या दुपारी 2 वाजता या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिबिराचं उद्घाटन करतील। या 2 दिवसीय शिबिराला माननीय शरद पवार साहेब 4 तारखेला व बाकी नेते आमचे छगन भुजबळ साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब, जयंत पाटील साहेब, एकनाथजी खडसे असे अनेक जे वरिष्ठ आमचे पक्षाचे जे नेते आहेत ते या 2 दिवसीय 3 आणि 4 तारखेच्या शिबिराला उपस्थित राहणार आहेत। अनेक पदाधिकाऱ्यांचं शिबिर इथे आयोजित केलेलं आहे आणि या शिबिराला अनेक या ओबीसीच्या बाबतीत ज्यांचा अभ्यास आहे असे सुद्धा काही मार्गदर्शक या शिबिराला जे शिबिरार्थी आहेत त्यांना मार्गदर्शन करायला इथे येणार आहेत। अशा पद्धतीनं या शिबिराचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजन करण्यात आलेलं आहे। हा विषय क्रमांक 1 होता, त्याची ऑलरेडी प्रेस नोट मी आपल्याला इथे दिली आहे।